गोष्टीचे नाव आहे चार मूर्ख एका जंगलात झाडावर छोटासा एक काळा पक्षी राहायचा तो जेव्हा गाणं म्हणायचा तेव्हा त्याच्या चोचीतून सोन्याचे दाणे जमिनीवर पडायचे एके दिवशी सकाळी पारध्याने ते बघितले तो मनात म्हणाला आहा काय नशीब आहे बरं माझं कसंही करून या पक्षाला मी पकडून घरी नेणारच तो मला रोज सोन्याचे दाणे देईल आणि मी लवकरच एक श्रीमंत माणूस होईन नंतर पारध्याने जमिनीवर आपले जाळे पसरले आणि त्यावर थोडेसे तांदळाचे दाणेही टाकले काळा पक्षी तांदळाचे दाणे खाण्यासाठी खाली आला आणि अलगत त्या जाळ्यामध्ये अडकला पारध्याने त्याला पकडून घरी आणले त्या दिवसापासून पारध्याला रोज थोडे थोडे सोन्याचे दाणे मिळू लागले पारधी लवकरच खूप श्रीमंत माणूस झाला आता आपल्याला थोडीशी प्रसिद्धी मिळावी मान मिळावा असे पारध्याला वाटू लागले त्याने एक सोन्याचा सुंदर पिंजरा तयार केला तो पक्षी त्या पिंजऱ्यात ठेवला आणि सोन्याच्या पिंजऱ्यासहित तो छोटासा काळा पक्षी पारध्याने राजाला भेट दिला महाराज हा पक्षी तुम्हाला रोज सुंदर गाणे म्हणून दाखवील आणि हो गाताना याच्या तोंडातून सोन्याचे दाणेही पडतात बरं पारध्याने दिलेली ही भेट राजाला खूप आवडली त्याने पारध्याला आपल्या दरबारात मानाची जागा दिली लवकरच राजालाही खूप सोने मिळाले राजाने पिंजऱ्यासकट तो पक्षी आपल्या आवडत्या राणीला भेट दिला राणीने त्या पक्षाला सोडून दिले आणि सोन्याचा पिंजरा सोनाराला दिला तिने सोनाराला सांगितले या सोन्याच्या पिंजऱ्यापासून माझ्यासाठी सुंदर सुंदर दागिने तयार करा पक्षी पुन्हा जंगलात परतला तो रोज सकाळी चार मूर्खांचे गाणे गायचा कोणते गाणे गायचा बरं ऐका मी पारध्याच्या जाळ्यात अडकलो मी पहिला मूर्ख पारध्याने मला राजाला दिले पारधी दुसरा मूर्ख राजाने मला राणीला दिले राजा तिसरा मूर्ख राणीने मला सोडून दिले राणी चौथी मूर्ख आवडली गोष्ट या गोष्टीवरून तुम्ही काय शिकलात अतिशहानपणाने माणूस मूर्ख ठरतो